कोपडी येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आल्याच्या आरोपाखाली आज अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयानं आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैमुले या तिघांना देखील दोषी ठरवलंय. गेल्या आठवड्यात या खटल्याचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आज न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. कट रचून मुलीवर अत्याचार करणं, हत्या करणं, बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार या तिघांना दोषी ठरवण्यात आलंय. 21 नोव्हेंबरला या तीनही आरोपींना शिक्षा सुनावली जाणार आहे. कर्जत तालुक्यातील कोपर्डी इथं 13 जुलै 2016 नववीत शिक्षण घेत असलेल्या 15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून झाला होता. जिल्हा व सत्र न्यायालयात या प्रकरणी खटला सुरू होता. सरकारी पक्षाकडून मृत मुलीची मैत्रीण, आई, बहीण, चुलत, आजी, आजोबा, दंतवैद्यकीय डॉक्टर, 2 तपास अधिकारी, पंच अशा 31 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. तर आरोपी संतोष भावाच्या वतीनं उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1 बचावाचा साक्षीदार तपासण्यात आला. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तिन्ही आरोपींविरुद्ध 24 वेगवेगळे परिस्थितीजन्य पुरावे सादर केले. खटल्यातील तिन्ही आरोपींना 8 विविध कलमाखाली न्यायालयाने दोषी ठरवलेलं आहे. त्यातलं प्रमुख कलमे म्हणजे पीडित मुलीची हत्या करणं, तसंच पीडित मुलीवरती बलात्कार करून तिची हत्या करण्याचा कट करणं, त्याचप्रमाणे पीडित मुलीवरती बलात्कार आणि खून करण्यासाठी प्रोत्साहित करणं, तिची छेडछाड करणं, असे इंडियन पिनल कोडच्या विविध कलमाखाली न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवलं आहे. त्याचप्रमाणे न्यायालयाने बाल लैंगिक अत्याचार कायद्याच्या 3 विविध कलमाखाली तिन्ही आरोपींना दोषी ठरवलेलं आहे. या खटल्यातील प्रत्यक्षदर्श साक्षीदार कोणीही नव्हता. हा खटला संपूर्ण परिस्थितीजन्य पुराव्यावरती आधारित होता. परिस्थितीजन्य पुराव्याची आम्ही साखळी न्यायालयात सिद्ध करून दाखवली. इंग्रजीत म्हण अशी आहे, मॅन मे टेल लाय, सर्कमस्टन्सेस डू नॉट. मनुष्य खोटं बोलू शकतो, परंतु परिस्थिती खोटं बोलू शकत नाही. याचं प्रत्यंतर या खटल्यात आलेलं आहे. दरम्यान आजच्या निकालानंतर मुलीच्या आईनं कोर्टाने दिलेल्या निकालावर समाधान मानलंय. वकील उज्ज्वल निकम, मुख्यमंत्री आणि मराठी समाजासह मी सर्वांचे आभारी असल्याचं निर्भयाच्या आईने म्हटलंय. तसंच या तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. आज कोर्टात दोषी ठरवले, आम्ही आभारी आहेत. कोर्टाचे खूप खूप आभारी आहेत. उज्ज्वल निकम साहेबांचे बी खूप आभारी आहेत. मराठी समाज एक कोर्टला होता, माझ्या मुलीला सगळ्यांनी साथ दिली, सगळे तिचे भाऊ उभा राहिले, सगळ्या बहिणी उभा राहिल्या, सगळ्यांनी मोर्चे काढले, सगळ्यांनी सगळे एक ओठले. आज मराठी समाज पूर्ण एक आहे, याच्यावर मी खूप समाधानी आहे. अशीच फक्त एवढीच माझी इच्छा आहे की तिघांना ही फाशीच झाली पाहिजे, फाशीच झाली पाहिजे. शासनाला मी हेच सांगते ना, तुम्ही यांना लवकरात लवकर फाशी द्या, फाशी द्या आणि पिसाळी कुत्रे सोडा. म्हणजे असं परत दुसऱ्या दिद्यांवर, माझ्या छकुल्यांवर असा टाईम येणारच नाही आणि उभे देऊ नका, अशी एवढीच माझी इच्छा आहे. कोपर्डी प्रकरणातल्या तीनही आरोपींना कोर्टानं जास्तीत जास्त शिक्षा द्यावी अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. अशा नराधमांना कठोर शिक्षा मिळाल्यानंतर भविष्यात अशा अत्याचाराला कुणीही दजावणार नाही आणि यामुळे कायद्याचा भय आणि राज्य प्रस्थापित होईल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तसंच हा खटला तीव्र गतीनं लढवल्याबद्दल सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचंही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलंय. ज्या आमच्या भगिनीवर त्या ठिकाणी अत्याचार झाला आणि जिची अत्यंत निघृण हत्या करण्यात आली, एक प्रकारे आज त्या घटनेला न्याय मिळालेला आहे. त्या भगिनीला तर आपण परत आणू शकत नाही, परंतु अशा प्रकारच्या नराधमांना शिक्षा झाल्यानंतर यापुढे कोणीही अशा प्रकारे थजणार नाही आणि कायद्याचं भय आणि कायद्याचं राज्य निश्चितपणे या ठिकाणी स्थापित होईल हा मला विश्वास आहे. आज या निमित्ताने मी ही देखील अपेक्षा व्यक्त करतो की जी काही जास्तीत जास्त शिक्षा आहे ती जास्तीत जास्त शिक्षा माननीय न्यायालय आरोपींना देईल आणि ती लवकरच न्यायालयामध्ये शिक्षा देखील घोषित होईल हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि आमचे जे या निमित्ताने वकील होते श्री उज्ज्वल निकमजी यांचे मी आभार मानतो की त्यांनी अतिशय कमी वेळामध्ये ही पूर्ण हा खटला चालवला आणि आरोपीच्या वकिलांनी वेळोवेळी खटला डिरेल झाला पाहिजे
त्याला उशीर झाला पाहिजे अशा प्रकारचे अनेक प्रयत्न केले, पण उज्ज्वल निकमजी यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन ते सर्व प्रयत्न हाणून पाडले आणि आज या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केला.